हिंगोली जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून दाट धुक्यासह अंधुक वातावरणाने नागरिकांमध्ये थंडीची हुडहुडी भरलेली दिसते. या वातावरणाने गहू, हरभरा, कांदा पिकांसह भाजीवर्गीय पिकांसह मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर दाट धुक्यांमुळे सकाळी 8 वाजेपर्यंत रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होतोय. 3 दिवस दाट धुक्यासह थंडीची हुडहुडी आणि अंधुक वातावरण राहील असा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरतोय. मागील दिवसापासून सकाळी 10 वाजेपर्यंत सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरलेली दिसते. सकाळी 10 वाजेपर्यंत वाहन चालकांना वाहनांचे पार्किंग लाईट लावून वाहने सावकाश चालवावे लागतात. तर शेतातील गहू, हरभरा, कांदा तसेच काही प्रमाणात तूर पिकाला या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. हरभरा पीक शेतातील अनेक जागेवर जळलेलं दिसतंय. भाजीवर्गीय पिकातील कोबी, भेंडी, वांगे, मेथी, पालक, टमाटे यांसारख्या विविध पिकाला दाट धुक्याचा फटका बसलेला दिसतोय. अनेक जागेवर भाजीपाला गुराढोरांना चारा म्हणून टाकला जातोय. तर नुकताच लावलेल्या भाजीपाल्यावर दररोज रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. अचानक आलेल्या दाट धुक्याने अनेक पिकांना फटका बसल्याचं शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येते. मागील 3 दिवसांपासून दाट धुके, अंधुक वातावरण आणि थंडीच्या हुडहुडीने हिंगोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय.